नमस्कार, आज आपण दोडक्याची भाजी बनवते। त्यासाठी लसूण घेतला, थोडं सोलून, थोडं खोबरं घेतले, थोडे जिरे घेतलेत, थोडं तीळ घेतलेत, कोथिंबीर घेतले बारीक चिरून, आणि शेंगदाणे घेतलेत भाजलेले। आता हा मसाला आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून। हे दोन दोडके घेतलेले आहेत, आता हे आता कट करून घेऊया आपण। ह्याचे शिरा काढून घ्यायचे। दोडक्याचा शिरा काढून आता हा बारीक कट करून घेतले। कढईत तेल गरम करून घेतले। आता जो मसाला वाटला होता तो टाकूया आपण याच्यामध्ये। हा चांगला फ्राय करून घ्यायचा। थोडे हळद टाकूया, थोडा गरम मसाला, थोडं लाल तिखट टाकायचं। तिखट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं। चांगलं मसाल्याबरोबर फ्राय करू। हा मसाला तर चांगला भाजून झालेला आहे। त्यात आपण दोडका टाकूया केलेला। चांगलं मिक्स करायचं। आता पाणी होतोय थोडं। चांगलं मिक्स करायचं। मीठ टाकू याचं पुरतं। मिक्स करायचं। शेंगदाणा कूट टाकूया बारीक केलेलं। ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे 10-15 मिनटं। ही दोडक्याची पातळ भाजी आता शिजवून तयार झालेली आहे।